आज जे काही अधिकारी चौकशी करायला आले होते त्यांना संपूर्ण सहकार्य केलं आपल्याला माहित आहे की परमवीर सिंग जे मुंबईचे पोलीस कमिशनर होते पोलीस आयुक्त होते त्यांनी जे माझ्यावर खोटे आरोप केले होते तेही आरोप त्यांना त्यांच्या पदावरून हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर आरोप केले होते जेव्हा ते पोलीस आयुक्त होते त्यावेळेस त्यांनी माझ्यावर आरोप केले नाही पण त्यांच्या ज्या संशयास्पद त्यांची संशयास्पद भूमिका होती त्याच्यामुळे आम्ही त्यांना त्यांच्या आयुक्त पदावरून हटवल्यानंतर परमवीर सिंग यांनी आरोप केले त्यांना आरोप करायचेच होते माझ्यावर तर ते जेव्हा आयुक्त होते त्यावेळेस त्यांनी आरोप करायला पाहिजे होते आणि परमवीर सिंग जेव्हा आयुक्त होते त्यावेळेस प्रामुख्याने जे मुकेश अंबानीच्या घरासमोर गिलेटीन ठेवण्यात आलं हत्या करण्यात आली त्याच्यामध्ये जे प्रामुख्याने जे पोलीस आयुक्तालयाचे किंवा पोलीस कमिशनर ऑफिसचे जे एपीआय होते सचिन मध्ये त्याचबरोबर रियाजुद्दीन काजी पोलीस आयुक्त कार्यालयाचे एपीआय नंतर विनायक शिंदे प्रकाश वाड सुनील माने असे पाच यामध्ये काही एपीआय काही सिनियर पी आहेत हे मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये सीआयई डिपार्टमेंटला कामाला होते आणि हे सर्व अधिकारी परमवीरला रिपोर्टिंग करत होते ते आयुक्त असताना त्याच्यामुळे जेव्हा जेव्हाही शासनाला भूमिका माहीत पडली की कमिशनर ऑफिस कमिशनर ऑफ पोलीसचे हे सचिन वाजे रियाजुद्दीन काजी विनायक शिंदे प्रकाश वाळ सुनील माने हे ए पी आय आणि काही सिनियर पी आय हे या संपूर्ण प्रकरणामध्ये इन्वॉल्ड आहेत आणि हे संपूर्ण जे आहेत हे पाचही अधिकारी हे परमवीर सिंग यांना डायरेक्टली रिपोर्ट करत होते त्याच्यामुळे परमवीर सिंग यांची जी आयुक्त म्हणून जी भूमिका होती ती संशयास्पद होती सस्पिशियस होती त्याचा आता एन आय ए तपास करते आता याच्यातले सर्व अधिकारी जे आहेत बहुतेक सचिन वाजे तुरुंगात आहे रियाजुद्दीन काजी जे काही चार पाच अधिकारी आहेत ते यातले बहुतेक अधिकारी तुरुंगात आहेत आणि म्हणून अशा या संशयास्पद भूमिकेमुळे जी त्यांची भूमिका संशयास्पद होती त्याच्यामुळे त्यांची बदली केल्यानंतर त्यांना परमवीर सिंगांना आयुक्त पदावरून काढल्यानंतर त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले त्याच्या बाबतीत आता त्याची चौकशी करते त्यामध्ये सत्य समोर जनतेसमोर येईल त्याच्यामध्ये ज्या काही सेंट्रल एजन्सीज आहे सीबीआय किंवा ईडी आहे त्यांना संपूर्ण सहकार्य माझ्याकडनं त्यांच्या तपासामध्ये हिंदी में एक बार बता येत आमदार हा सर चौकशीला येणार आहे येणार आहे सर आज इन्क्वायरी के लिए नहीं आएंगे क्योंकि उन्होंने जो समझ दिया था लेकिन जो एक्सप्लेनेशन चाहिए था उनको वो डॉक्यूमेंट्स अब तक हमें नहीं दी गई इसके लिए हमने लेटर दिया है बकायदा सर लेटर का डिमांड किया है कि आप हमको वो सब केस के बारे में जो जो रिक्वायरमेंट्स है या क्वेश्चन है उसका हमको डॉक्यूमेंट्स फर्निश किए अकॉर्डिंगली वी विल फर्निश अवर रिटर्न कितना समय मांगा गया समय का वैसे कुछ नहीं आज अपीयरेंस दिया आपने भी कोई समय की डिमांड की है वो पूछे नो लेटर में खाली हमने समय मांगा नहीं ये